वसईमध्ये भर दिवसा झालेली तरुणीच्या हत्येची घटना अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. महाराष्ट्रात महिला सुरक्षा कुठे हा प्रश्न आता पडला आहे. भारतीय जनता पक्षाने बलात्काराचे आरोप असणाऱ्या आरोपींना लोकसभा निवडणुकीचे तिकीट दिले. असा पक्ष महिलांच्या सुरक्षेची काय हमी घेणार असा सवाल वसईमध्ये झालेल्या घटनेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षितेचा विषय राहिलाच कुठे आणि भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या किंवा महायुतीची किंवा इंडियाची सत्ता असलेल्या किंवा देशाची सत्ता असलेल्या देशामध्ये बलात्कार करणाऱ्यांना टाहो फोडून न्याय मागणाऱ्यांच्या मुलाला उमेदवारी दिली जाते. ज्यांच्यावर गंभीर बलात्काराचे अनेक तरुणींचे महिलांचं शोषण केलेल्यांना उमेदवारी दिली जाते. यावरून महिलांच्या संदर्भात यांची भावना काय आहे हे स्पष्ट होतं. रायला विषय महाराष्ट्रामध्ये या घटना ज्या वाढल्यात त्या पोलिसांचा हस्तक्षेप बदल्यातला अधिक वाढल्यामुळे राजकीय पोलिसांचं मॉरल डाऊन झालंय आणि त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला नाही आणि या अशा घटनांची पुनरावृत्ती होत आहे. आज 18 जून आहे.